AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करतात शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती। त्यांनी नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले होते। त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी कोविड लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी केलेली गर्दी अनेक केंद्रावर पाहायला मिळाली। गजानन मंदिर परिसरातील पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय कोविड प्रतिबंध लस केंद्र या ठिकाणी दिवसातून 300 ते 350 महिला आणि पुरुषांनी लस घेतल्याची माहिती दिली। दीपक परिराव, AIN न्यूज, औरंगाबाद।